नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 32 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कालच 3 ऑगस्ट 2024 रोजी मराठी कॅलेंडर प्रमाणे आषाढ कृष्ण पक्ष 14 या दिवशी संत सावतामाळे यांची पुण्यतिथी संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर उत्साहात साजरी करण्यात आली. आपले पॉडकास्ट हे पूर्णपणे संत साहित्याला वाहून घेतलेले आहे, त्यामुळे आपल्या कॅलेंडर वर्षामध्ये तिथींप्रमाणे ज्या ज्या संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या येतात त्यांचा अंतर्भाव आपण आपल्या पॉडकास्टमध्ये करत असतो. त्याच अनुषंगानं आज आपल्या पॉडकास्टचा विषय म्हणजे संत परंपरेतील पहिला शेतकरी संत, शेतकरी कवी आणि कर्मयोगी संत म्हणजे संत सावतामाळे. आणि आज आपण त्यांच्या जीवनाची आणि त्यांच्या शिकवणुकीची चर्चा करणार आहोत. असा कोणता संत आहे की जो देवाकडे गेलेला नाही तर देवच त्याच्याकडे आलेले आहे? प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात मानवतेची माणुसकीची शिकवण देणारा हा संत म्हणजे संत सावतामाळे. इसवी सनाचे 12वे शतक महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रबोधनाचे एक सर्वोत्तम शतक होते. हा एक महाराष्ट्राच्या मातीचा एक सोनेरी कालखंड होता. या कालखंडामध्ये संत नामदेव, संत ज्ञानदेव यांनी भक्तीचा, कर्मकांड विरोधाचा, मानवतेचा जो मार्ग या समाजाला दिला, त्या समाजाच्या कुशीतून संतांची, कवींची, भक्तांची एक मालिका या महाराष्ट्रामध्ये उदयास आली. निसंदिग्धपणे त्याचे नेतृत्व संत नामदेवांनी केले. हा भक्तीचा वसा, हा भक्तीचा मार्ग त्यांनी पुढे उत्तरेमध्ये नेला. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या संत मांदियाळीला त्यांनी लिहिण्यास प्रवृत्त केलेलं होतं, त्यांना संधी दिली होती भुरसटलेल्या जुन्या विचाराच्या विरोधात जाऊन समतावादी क्रांतीचा वारकरी संप्रदाय ज्यांनी उभारला होता, त्या संप्रदायातील एक हिरा, एक चकाकता हिरा, एक चकाकता मणी म्हणजे संत सावतामाळी आहे. संत सावतामाळी हे एक महान संत, समाजसुधारक, विचारवंत असेही आपण त्यांचे वर्णन करू शकतो. सर्व संतांमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ, त्यामुळे साहजिकच वयानुसार ज्येष्ठतेचा मान संत सावतामाळी यांनाच. समकालीन संतांमध्ये सर्वाधिक सिनियर असलेले, परंतु ज्यांच्या जन्म मृत्यूबद्दल फारसे मतभेद नाही, त्यांचा जन्म 1250 आणि त्यांची समाधी ही 1295. कृषी संस्कृती, शेतीत काबाड कष्ट करणारे संत सावतामाळे, ज्याप्रमाणे त्यांनी या कृषी परंपरेतून भक्ती पाहिली आणि आपला काम, आपले कष्ट, आपले कर्म हाच ईश्वर मानला, त्यांच्या रचनांमध्ये सुद्धा त्याची झलक आपल्याला दिसते. आणि कृषी संस्कृती मधले शब्द त्यांनी भक्ती संप्रदायामध्ये आणले. त्याचप्रमाणे संत नरहरी सोनार असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत सेना असतील, या सर्व बहुजन समाजातल्या संतांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातले, त्यांच्या कर्मयोगातले शब्द भक्ती मार्गामध्ये आणले. कर्तव्य कर्म करणे हीच खरी ईश्वर सेवा, कर्मे ईशु भजाव, अशा पद्धतीनं संत सांगतात. संत सावतामाळी यांच्या घरामध्ये पूर्वापार वारी होत, त्यांचे आजोबा हे वारी करायचे. त्यांच्या कुटुंबाचा इतिहास पाहता त्यांची जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार पुरसोबा, काही ठिकाणी परसोबा असाही उल्लेख आहे. परसोबा हे धार्मिक भजन पूजन करायचे, अतिशय धार्मिक व्यक्तिमत्व. त्यांचा विवाह सदुमाळी यांच्या मुलीशी झाला आणि त्यांच्या पोटी सावतोबाचा जन्म झाला. त्यांचं मूळ गाव मिरज संस्थान येथील औसे, पण आजोबा दैवमाळी अरण तालुका माढा येथे जवळच असलेल्या भेंड या गावी स्थायिक झाले. काही विचारवंत, काही अभ्यासक त्यांचं मूळ गाव हे लातूर जिल्ह्यातील औसा असल्याचं सांगतात. त्यांच्या मते औसा हे गाव खडकाळ जमिनीवर वसलेले असल्यामुळे वारीला जाताना त्यांना ते भेंड हे गाव आवडलं आणि त्या ठिकाणी आपण शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो, आपल्या माळ्याचा व्यवसाय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू शकतो असं त्यांना वाटल्याने ते तिकडेच स्थायिक झाले, असाही त्यांच्या अभ्यासकांमध्ये एक मतप्रवाह आहे. काही ठिकाणी त्यांचे मूळ आडनाव यादव असे सांगितले गेलेले आहे. त्यांच्या घराण्यातच वारी होती. त्याबद्दल महाराज स्वतःच्या कुटुंबातल्या वारीच्या इतिहासाबद्दल लिहितात. पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठोबाचे. वडिलांचा सेवाधर्म अजूनही चालवी,
व्यर्थ न भुलवी मायापाश, सावता म्हणे देवा आठव असू द्यावा, अखंड घ्यावी सेवा माझ्या बापा। महाराज सांगतात की आमच्या कुळामध्ये आमच्या परंपरेमध्ये वारी आहे, आमच्या अनेक पिढ्या या वारीला गेलेल्या आहेत, आणि हा जो वडिलांचा सेवा धर्म आहे, हा जो वारीचा वडिलांचा वसा आहे, हा वसा आम्ही म्हणजे मी यापुढेही चालवत आहे। आणि आजचा हा जो मायेचा पाश आहे, ह्या मायेच्या पाशाला मी भुललेलो नाही, तर माझ्या वाडवडिलांची ही जी वारी आहे, ही वारी मी सातत्याने पुढे घेऊन जात आहे। आणि म्हणून ते देवाला सांगतात की हे देवा आठव असू द्यावा, आमची पूर्वापार चालत आलेली वारी आहे, मी सुद्धा हा वसा पुढे चालवत आहे, आणि हे देवा तुम्ही आमची आठवण ठेवा की आम्ही तुमचे भक्त। मग अशा प्रकारे भेंड या गावी स्थायिक झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी थोडीशी जमीन घेतली, त्या जमिनीमध्ये शेती करू लागली। संत सावता माळी यांच्या आजोबाचं नाव वैजूदेव, त्यांच्या स्थायिक होण्याबद्दल आणि भेंड या गावी राहण्याबद्दल असं सांगितलं जातं की सुरुवातीला ते मंदिरात राहिले, मंदिराची देवाची सेवा करता करता थोडीशी जमीन घेतली, आणि मग त्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारची शेती करू लागले। लोकांची पडीक जमीन घेऊन त्यामध्ये सुंदर शेती केली, आणि या शेतीतून काय झाली, त्यांची भरभराट झाली, आणि पुढे ते चांगल्या नावारूपाला आले। परसोबांच्या पत्नीचं नाव काही ठिकाणी नंगीनाबाई असंही सांगितलेलं जात। त्यानंतर त्यांचे चिरंजीव सावता, तर सावता या शब्दाचा अर्थ असा होतो, साव म्हणजे शुद्ध चारित्र्य सज्जनपणा, आणि शुद्ध चारित्र्य आणि सज्जनपणा असलेले हे संत म्हणजे त्यांचं नाव सावता माळी। त्या काळाच्या परिस्थितीचा विचार केला असता आपल्या लक्षात येतं की हा कालखंड जाती व्यवस्थेनं बरवटलेला होता, अतिशय कठोर जातीयता या काळामध्ये पाळली जात होती, परंतु तरीही संतांनी आपल्या भक्तीच्या मार्गाद्वारे संपूर्ण समाजाला एक नवीन क्रांतिकारक विचार दिलेला आपल्याला दिसून येतो। अर्थात जात संपवणं संतांनाही शक्य झालं नाही, परंतु जाती भेदाची तीव्रता जी आहे ती कमी करण्याचा संतांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला दिसून येतो। त्यांच्या अभंगांमध्ये स्वतःची ओळख सांगताना संत आपल्या जातीचा अगदी निर्भीडपणे उल्लेख करताना दिसून येतात। त्यामध्ये ना कुठली त्यांना कमीपणाची भावना आहे, ना त्या जातीचा त्यांना अभिमान आहे, तो एक कर्माचा भाग कामाचा भाग म्हणूनच काय करतात, ते जातीचा उल्लेख करतात। संत सावता महाराज स्वतःविषयी लिहितात की माझी हीन याती तुम्ही उदार श्रीपती, नका देऊ भुक्ती मुक्ती माझी परिसावी विनंती। सावता म्हणे पांडुरंगा दुजेपण न्यावे भंगा। महाराज म्हणतात की माझी जाती हीन आहे आणि तुम्ही उदार मनाचे श्रीपती आहात, म्हणजे तुमचं मन फार मोठं आहे, मला भक्ती मुक्ती असलं काही देऊ नका, मला त्याची काही आवश्यकता वाटत नाही, फक्त माझी एकच विनंती आहे की दुजेपण न्यावे भंगा, म्हणजे तुमचं माझं जे दुजेपण आहे हे दुजेपण काय करावं, नष्ट व्हावं, म्हणजे देव आणि ईश्वर एकच आहे, हा जो अद्वैताचा सिद्धांत नामदेवांचा आणि संत परंपरेचा आहे, हा अद्वैताचा सिद्धांत या छोट्याशा अभंगातून महाराज आपल्याला सांगताना दिसून येतो। संत नामदेव महाराज संत सावता यांच्याविषयी काय म्हणतात, नामदेव महाराज लिहितात की धन्य ते अरण रत्नांचीच खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार मायागर। या ठिकाणी महाराज त्यांच्या जातीचाही उल्लेख करतात, परंतु त्यांचं मोठेपण सांगताना ते सांगतात की ते अरण गाव धन्य आहे, तिथे रत्नांची खाण आहे, आणि त्या ठिकाणी हा जो अपरंपार माया असलेला प्रेम असलेला निधान करुणा निधान असा हा जो आमचा सावता आहे याचा या ठिकाणी जन्म झाला, हा सावता प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचं आगर आहे, आणि त्यानं काय केलेलं आहे, माळ्याच्या घरी अवतार घेतलेला। या बहुजन समाजातल्या संतांचं वैशिष्ट्य असं आहे, या सर्वांनी कर्मकांडाला फाटा दिलेला, आणि संत सावतामाळी महाराज यांच्या या कर्मकांड विरोधाची सुरुवात ही त्यांच्या कर्मयोगातूनच झालेली आपल्याला दिसून येते। त्यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते, त्यामध्ये असं सांगतात की संत सावतामाळी महाराज यांच्या शेतामध्ये काही पडीक जमीन होती, आणि मग ती जमीन त्यांना वाहित करायची होती, त्या ठिकाणी त्यांचा जो व्यवसाय होता फळं फुलं भाज्या पिकवण्याचा, आणि त्या व्यवसायाच्या अनुषंगाने ती जमीन त्यांना लागवडीखाली आणायची होती, परंतु पूर्वापार असा समज होता की त्या ठिकाणी म्हसोबा आहे आणि या म्हसोबामुळे ती जमीन आपल्याला वाहित करता येत नाही। सावता माळी स्वतः विचारवंत होते,
चिंतक होते, त्यामुळे त्यांना मर्मदृष्टी आणि आत्मज्ञान होते, गोष्टींची समज होती। हा जो भोंदूगिरीचा कर्मकांडाचा फास आहे हा काढून फेकल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही याची त्यांना जाणीव होती। आणि त्या जाणीवेतून त्यांनी ती पडीक जमीन वाहित करण्यासाठी म्हसोबाला त्या ठिकाणून उचललं आणि जमिनीच्या कोपऱ्याला, शेतीच्या कोपऱ्याला नेऊन ठेवलं आणि अशा प्रकारे ती जमीन उपयोगात आणली, त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न सुद्धा काढलं। अशा पद्धतीनं पहिल्यांदा अंधश्रद्धेला आणि रूढी परंपरेला फाटा महाराजांनी दिलेला आपल्याला दिसून, त्यांच्या मळ्यामध्ये सर्व संत आले, स्वतः विठ्ठल आले, मात्र ते काम सोडून, स्वतःचं कर्म सोडून कधीही वारीला गेले नाहीत, किंवा त्याबद्दल कुठेही मला तरी माहिती मिळाली नाही की महाराज स्वतः वारीला गेले। अर्थात त्यांचं गाव पंढरपूर पासून फार जवळ आहे, त्यामुळे फार दूरून वारीला जाणं हे विशेष आहे। परंतु ते वारीला जरी नाही गेले तरी विठ्ठल त्यांच्या मळ्यात आला आणि आजही सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, मात्र पंढरपूरची पालखी ही सावतामाळी यांच्याकडे येते, हे त्यांच्या कर्मयोगाचं, त्यांच्या विचारांचं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। संत नामदेव कर्मयोगाबद्दल काय म्हणतात, नाम विक्रय न करावा, दान प्रतिग्रहो न घ्यावा, कष्ट करून मिळवावा तोची ग्रास आपुला। या ठिकाणी महाराज नामाचा विक्रय करू नये, म्हणजे कीर्तनकार महाराज वगैरे ज्या पद्धतीनं आज भक्तीचा बाजार मांडत आहेत त्याबद्दल महाराज लिहितात की त्याचा विक्रय करू नये, दान प्रतिग्रहो न घ्यावा, कष्ट करून मिळवावा तोची ग्रास आपुला। जो कष्टाचा पैसा आहे तीच आपली कमाई आहे आणि त्यावरच आपला खराखुरा अधिकार। कृषी संबंधित पहिले संत असल्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये शेतीविषयक शब्द विचार आलेले आपल्याला दिसून येतात। महाराज त्यांच्या शेतीविषयक अभंगांमध्ये लिहितात, त्यांचा एक अतिशय प्रसिद्ध अभंग आहे, तो अभंग असा आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा। बघा, कुठलंही ज्ञानाचं अवडंबर नाही, फार मोठे मोठे बोजड शब्द नाही, त्यांचे अभंग समजण्यासाठी निरूपणकाराची प्रवचनकाराची सुद्धा गरज नाही आणि अर्थ हा अमृतासमान भरलेला। कांदा मुळा भाजी ह्या शेतातल्या भाज्या आहेत आणि या ज्या भाज्या आहेत हीच माझी काय आहे, विठाबाई आहे, मला पंढरपूरला जाण्याची आवश्यकता नाही। पुढे महाराज म्हणतात, लसूण मिरची कोथिंबिरी अजून भाज्या आहेत माझ्या आणि हाच माझा काय आहे, हरी आहे, अवघा झाला माझा हरी, हे सर्व पिकवण्यासाठी माझ्याकडे जी मोठ आहे, जो नाडा आहे, जी विहीर आहे, जी दोरी आहे, या सर्वांना काय केलेले, माझी पंढरी व्यापलेली आहे। सावता म्हणे केला मळा, महाराज म्हणतात की हा मी मळा केलेला आहे, विठ्ठल पायी गोविला गळा, आणि विठ्ठलाच्या पायामध्ये हा माझा गळा, हे माझे लेखन, हे सर्व विठ्ठलासाठी आहे। वाङ्मयी साहित्यामध्ये प्रतीकांचा वापर महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे, त्यांचा मळा हा पंढरपूर आहे, त्यामध्ये येणारी पिकं हे विठ्ठल आहे आणि ह्या पिकांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा आहे आणि हा महाराजांचा कर्मयोग या अभंगातून आपल्याला ठळकपणे दिसून येतो। त्यामध्ये त्या पिकांची नावं ते घेतात, कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबिरी, हे माझे विठ्ठल आहेत, विठ्ठलासाठी मला पंढरपूरला जायची गरज नाही। आणि त्यांची सेवा कशाच्या माध्यमातून करतो, मोठ नाडा विहीर दोरी, जसं लोक नामस्मरण करतात तसं माझं मोठ नाडा विहीर दोरीच्या माध्यमातून जेव्हा मी या पिकांना पाणी घालतो, त्यांची खुरपणी करतो, त्यांची काळजी घेतो, तेव्हा माझी विठ्ठलाची भक्ती काय होते, सुफळ संपूर्ण होऊन जाते। आणि म्हणून महाराज म्हणतात की सावता म्हणे केला मळा, हा मळा कशासाठी केलाय, माझ्यासाठी नाही, हा विठ्ठलासाठी आहे, मळा माझा विठ्ठल आहे। पुन्हा अद्वैताचं तत्वज्ञान, मी आणि माझा मळा आणि विठ्ठल आम्ही काही वेगळे नाही आणि त्यामुळे त्याच्या पायी मी काय केलेला आहे, हा गळा गोवलेला आहे। त्यांचा फुलं फळं पिकवण्याचा व्यवसाय, अजून एका ठिकाणी महाराज म्हणतात की आमची माळी याच जात शेत लावू बागायत। अध्यात्म, भक्ती, आत्मबोध या सर्वांची सांगड त्यांच्या अभंगांमध्ये आपल्याला दिसून येते। धर्माचरणामध्ये असणारी अंधश्रद्धा, धार्मिकता, बाह्य अवडंबर यावर त्यांनी प्रहार केला, केवळ लेखनातूनच नाही तर आपल्या स्वतःच्या वर्तनातून सुद्धा त्यांनी हे केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यांनी प्राधान्य कशाला दिलं, तर त्यांनी प्राधान्य दिलं ते म्हणजे आत्मशुद्धी, तत्वचिंतन, सदाचार, निर्भयता, सहिष्णुता यांना त्यांनी प्राधान्य दिले। त्यांच्या अभंगांमध्ये नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्यभक्ती हे रस आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात। बहुजन समाजातल्या संतांचे अभंग हे कुणीतरी लिहिलेले आहे,
कुणीतरी लेखनिक त्यांनी यासाठी वापरलेला आहे. आणि महाराजांचे अभंग हे काशीबा गुरव हे व्यक्ती लिहित असत. या संत सावतामाळे यांनी त्यांच्या लेखनाद्वारे मराठीच्या वोकॅबलरीमध्ये म्हणजेच शब्दसाठ्यामध्ये नवीन शब्दांची भर आपल्याला घातलेली दिसून येते. अवघं 45 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यांच्या अभंगांची रचना मोठी असू शकते, परंतु फक्त सध्या 37 अभंगच उपलब्ध आहेत. आरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 12 जुलै 1295 या दिवशी त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या जीवनाच्या अतिशय छोट्या कालखंडामध्ये किंवा हे जे बहुजन समाजातले संत आहेत यांच्या सर्वांच्या जीवनाची कालखंड अतिशय छोटी आहे. त्यांना जर मोठा कालखंड लाभला असता आणि त्यांनी जर स्वतः लेखन करत असते तर कदाचित त्यांचे अभंग त्यांची शिकवण अधिक मोठ्या प्रमाणामध्ये समाजापर्यंत पोहोचले असते. कर्मयोग कर्तव्य करून भक्ती करता येते. न लगे सायास न पडे संकट नामे सोपी वाट वैकुंठाची. म्हणजे तुम्हाला भक्तीसाठी फार काही कष्ट करण्याची आवश्यकता नाही, फार सायास करण्याची गरज नाही, फक्त नामस्मरण करा ही तुमची काय आहे वैकुंठाला जाण्याची सोपी वाट आहे. संत एकनाथ महाराज हे सर्व संतांचे चरित्रकार आहेत. त्यांनी संत सावतामाळी यांच्या जीवनातील एक चमत्कार सांगितलेला आहे. त्याची सत्य असत्यता पडताळणी आपण आज करू शकतो की नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे, परंतु संत सावतामाळी यांचं मोठेपण सांगण्यासाठी समाजाला पटवून देण्यासाठी त्यांच्या भक्तीची अलौकिक शक्ती लोकांना सांगण्यासाठी महाराजांनी हा प्रसंग सांगितलेला आहे. त्यामध्ये संत कुर्मदास नावाचे पैठणजवळ मुंगी या गावचे संत होते. त्यांना कुर्मदास नाव का पडलं तर त्यांना हात आणि पाय नव्हते, त्यामुळे ते छातीवर चालायचे, घसरत घसरत चालायचे आणि ते चित्र हे कासवासारखं दिसायचं, त्यामुळे त्यांना कुर्मदास असं म्हटलं जायचं. सर्व संत हे काय करायचे, वारीला जायचे. कुर्मदासांना पण वाटायचं की आपण वारीला जावं, परंतु त्यांच्या परिस्थितीमुळे ते शक्य नव्हतं. तरीही कुर्मदासांनी एकदा प्रण केला की यावर्षी मी वारी करणार म्हणजे करणारच. आणि ते छातीवर घसरत घसरत काय झाले, पंढरपूरला वारीला निघाले. इकडे सर्व संत विशेषतः ज्ञानदेव नामदेव हे विठ्ठलाच्या अगदी जवळचे होते. विठ्ठलाला कदाचित वाटलं असेल की या दोघांना आपल्या भक्तीचा गर्व झालेला आहे आणि मग त्यांचं गर्वहरण करण्यासाठी त्यांनी कुर्मदासांचा वापर केला असं काही अभ्यासक मानतात. कुर्मदास छातीवर घसरत घसरत लवळी या गावी येऊन पोचले पंढरपूरच्या जवळ. परंतु आता वारीची पूर्तता झाली, आषाढी जवळ आली आणि आता मात्र पंढरपूरला पोहोचणे शक्य नाही. विठ्ठलाच्याही लक्षात आलं, त्यांना कौतुक वाटलं की हातपाय नसलेला व्यक्ती वारी किती प्रेरणेनं करत आहे, पण जर त्याला येणं शक्य नसेल तर आपणच काय केलं पाहिजे, त्याच्या भेटीला गेलं पाहिजे असा विचार विठ्ठलाने केला. आणि संत ज्ञानेश्वर नामदेव या सर्वांना घेऊन काय झाले, ते कुर्मदासाला भेटण्यासाठी निघाले. विठ्ठलाला सुद्धा ह्या ज्ञानदेव नामदेवांना भक्तीचं एक उदाहरण द्यायचं. आणि मग थोडं अंतर गेल्यानंतर विठ्ठलानं ज्ञानदेव नामदेवांची गंमत केली आणि काय झाले, ते त्यांना म्हणाले की मी लपतो, तुम्ही मला शोधा. आणि मग ते सावतोबाकडे गेले आणि सावतोबांना सांगितलं की मला लपायचं आहे, मला लपवा असं सांगितलं असतं की सावतोबांनी काय केलं, त्यांच्या छातीमध्ये त्यांना लपवलं. परंतु त्यांचे पितांबर थोडेसे बाहेर राहिल्यामुळे संत ज्ञानदेव आणि नामदेव यांनी त्यांना ओळखलं. यावरून अशी कथा प्रचलित झाली की छाती फाडून संत सावतोबांनी काय केलं, ईश्वराला आपल्या विठ्ठलाला आपल्या छातीमध्ये लपवलं होतं आणि छाती फाडून या दोघांना आत असलेल्या विठ्ठलाचं दर्शन संत सावतामाळी महाराजांनी घडवून आणलं अशी आख्यायिका ही संत एकनाथ महाराजांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली आहे. एकनाथ महाराजांनी जे चमत्कार लिहिले आहेत त्यांचा उद्देश हा अंधश्रद्धा पसरवण्यापेक्षा भक्तीचा महिमा सांगणे हा असावा असं या प्रसंगावरून वाटतं. अर्थात भक्तीचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर मी तूपन गेले वाया असं महाराज ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे ईश्वर आणि आपण जेव्हा एकच होतो तेव्हा कुठलाही द्वैत भाव हा वेगळा भाव उरत नाही. त्यामुळे छातीमध्ये देवाला दडवलं काय किंवा आपल्या मनामध्ये देवाला साठवून घेतलं काय, हे दोन्ही गोष्टी काय असणार, एकच असणार. संत एकनाथ महाराज संत सावतामाळी यांच्या भक्तीबाबत लिहिताना सांगतात की ज्याप्रमाणे देव सर्व संतांना त्यांची कामं करू लागायचा
त्याचप्रमाणे देव संत सावतामाळे यांना सुद्धा त्यांचं काम करू लागायचा. आणि असा त्यांचा एक अभंग आहे, त्यामध्ये ते लिहितात की माळीयाचे वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्यांचा. त्याच सवे हरी खुरप लागे अंगे, धावूनी त्याच्या मागे काम करी. पितांबर कास केवोनी माझारी, सर्व काम करी बीज संगे. एका जनार्दनी सावता तो धन्य, त्याचा महिमा न कळे काही. एकनाथ महाराज म्हणतात की माळ्याच्या वंशामध्ये सावत्यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी सावता महाराजांचा जन्म झाल्यामुळे त्यांचा वंश पावन झाला आणि त्याच्या सोबत हरी देव काय करू लागले, देव काय करू लागे तर खुरपू लागे, त्याचं शेत खुरपू लागे, धावून धावून त्याच्यासोबत काम करू लागे. पितांबर कास घेऊन माझारी, सर्व काम करी बीजसंगे. सगळे काम त्याचं पितांबर वगैरे घेऊन काय करायचा, देव सावतामळे यांच्यासाठी काम करायचा. आणि एका जनार्दनी सावता तो धन्य, महाराज म्हणतात की सावता तो धन्य आहे, त्याचा महिमा कुणालाही कळत नाही. अशा पद्धतीनं संत सावता महाराज यांचा मोठेपणा संत एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये सांगितले आहे. अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी संत सावतामाळी महाराजांच्या भक्तीचा महिमा या अभंगातून आपल्याला सांगितलेला. आजचा त्यांचा विशेष चर्चेचा अभंग तो असा आहे, आमुची माळी याची जात शेत लावू बागाई, आमा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा, शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा विठ्ठल देखी येला डोळा, स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातोहात. पुन्हा एकदा अतिशय साधा सोपा सरळ पण अर्थपूर्ण असा हा अभंग आहे. पहिल्या ओळीतच महाराज स्वतःविषयी सांगतात की आमची माळीयाची जात शेत लावू बागायत, आमची माळ्याची जात आहे आम्ही बागायत शेत लावतो, आम्ही कोरडवाहू शेतकरी नाही. कोरडवाहू शेतकरी हा कुणबी आणि बागायत शेतकरी हा माळी, त्यामुळे आम्ही बागायत शेतकरी आहोत. आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा, आमच्या हातात मोठ आणि नाडा आहे, आमच्या हातामध्ये वही पेन नाही, आमच्या हातात काय आहे मोठ आणि नाडा आहे. आणि ह्या मोठ नाड्याचा वापर करून आम्ही काय करतो, शेतामध्ये फुलं झाडं जे लावलेले आहेत त्यांना आम्ही पाणी घालतो. शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली, या ठिकाणी आपल्याला अतिशय गर्भित भरलेला अर्थ दिसून येतो. महाराज म्हणतात की शांती शेवंती फुलली ही फुलं आहेत, शांती शेवंतीच्या फुले फुलून आलेले आहेत आणि प्रेमामुळे काय झाले आहे, जाई जुई व्याली आहे, म्हणजे जाई जुळीच्या कळ्यांचं रूपांतर आता फुलांमध्ये झालेलं आहे. आणि सर्वात शेवटची अतिशय अर्थपूर्ण आणि महाराजांचा कर्मयोग सांगणारी ओळ म्हणजे स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातोहात. आपल्या कर्मामध्ये जेव्हा आपण रथ होऊ, आपल्या कर्मामध्ये जेव्हा आपण पूर्णपणे बुडून जाऊ, तेव्हा आपल्याला मोक्ष आपोआप मिळून जातो. मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपल्याला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता वाटत नाही. अशाच रीतीनं आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रतिमांचा, कल्पनांचा, साहित्याचा वापर करून भक्तीचा महिमा, भक्तीचा उद्देश आणि भक्तीचा मार्ग संत नरहरी सोनार यांनी सुद्धा त्यांच्या अभंगातून आपल्याला सांगितलेला आहे. आपण संत नरहरी सोनार यांच्यावरही पॉडकास्ट केलेला आहे. माझी विनंती आहे की आपण स्क्रोल करून तेही पॉडकास्ट ऐकावं. त्या ठिकाणीही त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या साहित्याचा, त्यांनी भक्तीचा अर्थ सांगण्यामध्ये कसा वापर केलेला आहे याचे सुंदर वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. संत सेना महाराजांनीही त्यांच्या अभंगांमध्ये अशाच पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. सेना महाराज म्हणतात की आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संत सेना महाराज यांच्या जीवनावर आणि यांच्या अभंगांवर सुद्धा पॉडकास्ट आपण करणार आहोत. या तिघांमधील समानता म्हणजे कर्मयोग आणि आपल्या दैनंदिन जीवनातल्या साहित्यांचा, कल्पनांचा वापर करून भक्तीचं महत्व, नामाचं महत्व आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान समाजापर्यंत सहजपणे पोहोचवणं. अशा लेखाने मराठी भाषा ही समृद्ध झालेली आहे आणि याचं व्यापक रूप आज आपण समाजामध्ये पाहत आहोत. तर महाराज म्हणतात की स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातोहात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वकर्मामध्ये रथ होतो, जेव्हा तुमच्या स्वकर्मामध्ये तुम्ही कुंगून जातो, तेव्हा तुम्हाला आपोआप मोक्ष मिळतो. त्यासाठी आपल्याला कुठे तीर्थयात्रेला, काशी वाराणसी असे कुठेही जाण्याची गरज नाही, मावंदे घालण्याची गरज नाही, खर्च करण्याची गरज नाही. तुमचं काम हाच ईश्वर आहे, हीच भक्ती आहे, तुम्हाला मोक्ष आपोआप मिळणार आहे. 12व्या शतकात महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची चळवळ होती, तर तिकडे कर्नाटकमध्ये महात्मा बसवेश्वरांची, लिंगायताची चळवळ होती. त्यामध्येही महात्मा बसवेश्वरही याच अर्थाने म्हणतात की कायक वे कैलास, म्हणजे कर्म हाच ईश्वर, त्यांनी सुद्धा
जाती धर्माच्या विरोधामध्ये लढण्याची शिकवण समाजाला दिली, एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आणि सायमल्टेनियसली एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये ही वारकरी संप्रदायाची चळवळ मूळ धरत होती आणि तिकडे कर्नाटकामध्ये लिंगायतांची महात्मा बसवण्णांची चळवळ वाढत होती. हा एक योगायोग म्हणावा लागेल, किंवा जी समकालीन स्थिती होती ह्या स्थितीचा समाजावर झालेला परिणाम आणि त्यातून संतांची त्यावर आलेली प्रतिक्रिया असंही आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीनं संत सावता महाराज आपला जीवनातला साधेपणा सोपेपणा सांगतात. शेवटी आपण सुखी कसं राहावं, समाधानी कसं राहावं हा सांगणारा अभंग घेऊन आपण आजच्या पॉडकास्टमध्ये या ठिकाणी थांबूया. महाराज म्हणतात की समय यासी सादर व्हावे, देवे ठेविले तैसेची राहावे. कोणे दिवशी बसून हत्तीवरी, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य. कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावी. कोणे दिवशी यमयतो चालून, कोणे दिवशी प्राण जाती निघून. कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकतील जन्माच्या खेपा. कोणे दिवशी साव त्याच्या बाप्पा दर्शन द्या. या अभंगामध्ये आपण एक भाषेचा अलंकार ज्याला इंग्रजीमध्ये जेक्स्टपोजिशन म्हणतात त्याचा वापर महाराजांनी या ठिकाणी केलेला, म्हणजे दोन वेगवेगळ्या विपरीत कल्पना एकत्र करून त्याच्या अर्थाच्या आधारे आपला संदेश महाराज देताना दिसून येतो. प्रत्येक दोन ओळी हे एक जेक्स्टपोजिशनचं उदाहरण आहे. पहिल्याच ओळीमध्ये महाराज अर्थ सांगतात की आता पुढे आपण काय शिकणार आहोत आणि पुढे उदाहरण देऊन त्याचं स्पष्टीकरण करताना आपल्याला दिसून येतात. समयासी सादर व्हावे, देवे ठेविले तैसेचे राहावे. आपल्या जीवनामध्ये आपल्यावर जी वेळ येते त्या वेळेला आपण निर्भीडपणे पुढे गेलं पाहिजे, त्याला फेस केलं पाहिजे. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही घराने करत बसण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला आपण काय केलं पाहिजे, तोंड दिलं पाहिजे. कारण कदाचित देवानं आपल्याला मुद्दामूनच ही परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे की काय असं असू शकतं. मग महाराज पुढे उदाहरणं देतात की कोणे दिवशी बसून हत्तीवरी, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कधी आपल्याला हत्तीवर बसायला मिळेल, कुठे आपण पालखीचे सुभेदार असू, तर कदाचित आपल्या जीवनामध्ये अशीही वेळ येऊ शकते की आपण कुणाच्या तरी पायाचा चाकर आहोत, कुणाचा तरी नौकर आहोत, अशीही वेळ आपल्याला येऊ शकते. जेव्हा आपल्याला अशी वेळ येते तेव्हा आपण काय केलं पाहिजे, ती वेळ स्वीकारली पाहिजे, परिस्थिती स्वीकारली पाहिजे. पायाचा चाकर झालं तर चालून जावा, हत्तीवर बसायची संधी मिळाली तर ते घ्या, सुभेदार झाला तर सुभेदार व्हा. परंतु मनाची ही तयारी ही ठेवा की कदाचित आपण पायाचा चाकरही होऊ शकतो. त्यामुळे आपल्या मनाला पुढे अशी वेळ आल्यानंतर दुःख येणार नाही, विषाद वाटणार नाही आणि परिस्थिती आपण स्वीकारू. कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य. कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावी. एखाद्या दिवशी आपण घरात बसून राहतो, एखाद्या दिवशी घरात काहीच अन्न नाही, उपाशी आहोत आपण. आणि कधी कधी असं होतं की एवढं द्रव्य मिळतं, एवढं धनधान्य मिळतं की ठेवायला जागा राहत. त्यामुळे दोन्ही परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. हे दोन्ही उदाहरण जस्ट पोझिशनचं उदाहरण आहे. दोन वेगवेगळ्या परिस्थिती, एका परिस्थितीमध्ये आपल्याकडे भरपूर धनधान्य आहे तर एका परिस्थितीमध्ये आपल्याला खायला अन्न नाही. एका परिस्थितीमध्ये आपण हत्तीवर आहोत सुभेदार आहोत, दुसऱ्या परिस्थितीमध्ये कुणाचे तरी नोकर आहोत. त्या दोन्ही परिस्थितीमध्ये आपण संत ज्ञानदेवाने सांगितलेल्या संकल्पनेचा वापर या ठिकाणी करून आपण सांगू शकतो की स्थितप्रज्ञ राहिले. आपण ना दुःखानं कोलमडून जायचंय, ना सुखानं आपण भळबळून जायचंय आणि गर्विष्ट व्हायचं. पुढे महाराज म्हणतात की कोणे दिवशी यम येतो चालून, कोणे दिवशी प्राणजाती निघून. कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा, कोणे दिवशी चुकतील जन्माच्या कृपा. पुन्हा दोन अतिशय जीवनातल्या विपरीत स्थिती. असा एक दिवस येईल की ज्या दिवशी यम चालून येईल ना आपल्याला घेऊन जाईल आणि प्राण आपल्या शरीरातील निघून जातील आणि आपण संपून जाऊ. दुसऱ्या बाजूला असंही होऊ शकतं की कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, एखाद्या दिवशी सद्गुरूची कृपा होईल आपल्याला आणि सद्गुरूची कृपा झाल्यानंतर आपल्या ह्या जन्मजन्मीच्या खेपा आहेत त्या खेपाही संपून जातील, म्हणजे मोक्ष मिळेल. दोन्ही विरोधी स्थिती, एका बाजूला मृत्यू होऊ शकतो, यम येऊन घेऊन जाऊ शकतो, तर दुसऱ्या बाजूला मोक्षही मिळू शकतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की कोणे दिवशी सावत्याच्या बाप्पा दर्शन द्यावे. हे बाप्पा देवा, असा कोणता तरी दिवस यावा की तू आम्हाला काय द्यावे, दर्शन द्यावे. अशा पद्धतीनं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विठ्ठलाची भक्ती
आणि त्याचं दर्शन झालं की सर्व गोष्टीतून मिळणार आहे मुक्ती, असा संदेश महाराज आपल्याला देतात. त्यांच्या या काल झालेल्या पुण्यतिथी निमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. तुकोबा स्पीक्सच्या आमच्या सर्व टीम तर्फे महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आपल्याला आवाहन करतो की आपण आता यूट्यूबवर, स्पॉटीफाय सहित जगातल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर संपूर्ण जगभर उपलब्ध आहोत. माझी विनंती आहे की आपण आपले पॉडकास्ट यूट्यूबवर लाईक, फॉलो, शेअर करावे. इकडेही स्पॉटीफायवर सुद्धा लाईक, फॉलो, शेअर करावे. आपला हा वारकरी संप्रदायाचा, सत्याचा, समतेचा, प्रेमाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.